सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. पर्यावरणपूरक गणपती मखराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, यामुळे लघु उद्योजकांना रोजगार मिळावा यासाठी निवा ग्रोथ कन्सल्टंट या संस्थेनं पुढाकार घेऊन पर्यावरणपूरक गणपती मखर बनवण्याचं तंत्र विकसित केलंय. निवा ग्रोथ कन्सल्टंट या कंपनीने पुनर्निर्मित कागद, कोरुगेटेड पेपर आणि हातकागदाचा वापर करून या मखराची निर्मिती केली आहे. शहरात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात थर्माकॉलचा वापर केला जातो, पण या थर्माकॉलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, शिवाय त्याचा पुनर्वापर करता येत नाही. त्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक हातकागदाचा वापर करून हे मखर बनविण्यात आले आहे. या कागदी मखरावर 15 किलो वजनाची गणेश मूर्ती व्यवस्थित बसविता येते. हे मखर विघटनक्षमक नसून ते किमान 3 ते 5 वर्ष वापरता येते. अशा मखराचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी संस्थेने या मखराची निर्मिती कशी करावी, त्याची विक्री करताना लोकांना त्याबद्दलचे महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे कार्यकारी अधिकारी अभय करगट्टी यांनी सांगितले. नाही, आम्ही हा इको फ्रेंडली प्रोडक्ट्सचा उद्योग जो आहे तो गेले 17 वर्ष करतोय, पण गेले 7-8 वर्षांपासून आम्ही ह्या इको मखरवरती काम करतोय, ज्याच्यामध्ये आम्ही बघतोय की थर्मोकॉल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याला पर्याय म्हणून आपल्याला हे डेव्हलप करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. अलीकडच्या काळात जे सरकारनी महाराष्ट्र सरकारनी जो प्लॅस्टिक आणि थर्मोकॉलवर बॅन केलेला आहे तो गेले 5-7 महिने आपल्याला आपल्यासमोर आहे आणि तेव्हा आम्ही विचार केला की आपण जर हा बॅन आला तर याला आपण पुरेसे पडणार नाही, आपण अनेक लोकांना हा हे करायला शिकवूयात आणि त्यातून खूप उद्योजक तयार होतील आणि अनेक लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत हे पोहोचतील, हा त्यातला विचार होता. फायदा हा विचार बघितला गेला तर याच्यामध्ये एक सामाजिक उपक्रमही आहे. जर प्रत्येक जण म्हणत असतो की हल्ली सगळीकडे कचरा फार झालाय कचरा फार झालाय, पण बोलणं आणि ॲक्च्युली ॲक्शनमध्ये तसं काही उतरत नाही. तर प्रत्येकाच्या मनामध्ये असतं करणं पण कोणी करत नाही जनरली. तर मला बेसिकली या व्यवसायाची आवड पूर्वीपासून होती की सामाजिक कार्यातनं इको फ्रेंडली काहीतरी असावं आणि त्यातून सर्वांच्या रूपानं या व्यवसायाची संधी मिळालेली आहे. तर हॉबी आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी मला इथं मिळालेल्या आहेत. फायदा म्हणाल तर कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. तर सरांनी त्यांच्या यांनी प्रयत्न केलेले, त्यात माझाही थोडा हातभार लागेल आणि कदाचित माझ्या यानं अजून काही लोकांपर्यंत ही कन्सेप्ट पोचली आणि काही पर्सेंट जरी चेंजेस झाला तरी खूप मोठं काही साध्य केल्याचं फील येऊ शकतो यातून.